स्वागत आहे सर्वांचं ऑफिशियल रिझल्ट आहे तो लागलेला आहे आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा वन विभागाच्या माध्यमातून एक जाहीर सूचना पत्र जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे वन विभागातील भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम या सूचना पत्रकाच्या स्पष्ट करण्यात आलेला आहे प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयामार्फत हे पत्र जे आहे ते किंवा ही सूचना जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये पहा पुढे माहिती आहे वन विभागातील भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळत आहे वन विभागातील खालील पदांची भरती प्रक्रिया सुरू असून त्याकरता दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात देण्यात आलेली होती आणि याच जाहिरातीमध्ये या ठिकाणी खाली जी पदं आहेत लघुलेखक लघुलेखक लघु लेखक निम्न श्रेणी उच्च श्रेणी कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक लेखापाल गटक सर्वेक्षक गटक इत्यादी पदांचा जो, पदा पद जो आहे तो रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे वन विभागाच्या भरतीच्या माध्यमातून रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे परंतु वनरक्षकचं जे पद आहे वनरक्षक हे पद निकालामध्ये सध्या वगळलेलं आहे वनरक्षकचा रिझल्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला नाही कारण यावर पाच डिसेंबर पर्यंत स्थगिती आहे वनरक्षक आणि तलाठी भरती या दोन भरत्यांवर पाच डिसेंबर पर्यंत स्थगिती आहे आणि जोपर्यंत स्थगिती उठणार नाही तोपर्यंत वनरक्षकचा रिझल्ट जो आहे तो जाहीर होणार नाही परंतु वन विभागाच्या जी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आलेली आहे वनरक्षक हे पद वगळून या सर्व पदांचा निकाल जो तो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पुढे माहिती आहे पहा सदर पदांकरता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीस ते अकरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आलेली होती पुढे मान्य राज्यपाल यांच्या अधिसूचना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार तेवीस पेसा क्षेत्रातील जमातीसाठी अधि अधिसूचित करण्यात आली आहे तथापि ता सदर अधिसूचनेला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत आणि त्यामुळे वनरक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करता येत नाही अशी या ठिकाणी स्पष्ट त्यांनी माहिती दिलेली आहे पाहू शकता तर वनरक्षक पदाचा जो निकाल आहे तो सध्या जाहीर करता येत नाही अशा सूचना स्पष्ट यामध्ये दिलेल्या आहेत लघुलेखक उच्च श्रेणी गट ब आराजपत्रित लघुलेखक निम्न श्रेणी गट ब आराजपत्रित त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित वरिष्ठ सांख्यिकी गट गटक व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क या राज्यस्तरीय पदांचा व कनिष्ठ सांख्यिकी गट गटक लेखापाल लेखापाल क व सर्वेक्षक गट क या प्रादेशिक पदांचा दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बावीस तारखेला वरील या सर्व पदांचा रिझल्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे परंतु वनरक्षकचा रिझल्ट जो आहे तो जाहीर सध्या करण्यात आलेला नाही आणि वनविभागातील या सर्व पदांचा रिझल्ट पाहायचा असेल तुम्हाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज निकाल जो आहे तो पाहू शकता प्रधान मुख्य वनरक्षक वनबल महाराष्ट्र डा महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयामधून नाग नागपूर या ठिकाणचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अशाच प्रकारे डिस्ट्रिक्ट वाईज जो निकाल आहे तो वन विभागाचा जाहीर झालेला आहे हा रिझल्ट ऑफिशियलरित्या पाहायचा असेल तर टेलिग्रामवरती इथं पाहू शकता ही लिंक आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला वन विभागाचा रिझल्ट पाहता येणार आहे आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडींचा समावेश असतो स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवीन जाहिराती तसेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतात त्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे टेलिग्रामचा तुम्हाला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी वनरक्षक भरतीचा निकाल पाहायचा असेल तर लिंक ऑफिशियल दिलेले आहे सॉरी वनरक्षकचा नाही तर वन विभागातील वनरक्षक हे पद सोडता बाकी सर्व पदांचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि या लिंकच्या माध्यमातून तो तुम्हाला पाहता येणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची धन्यवाद